हॅलो फ्रेंड्स, माय ॲट माझी कला या चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचं स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे कच्च्या कैरीचे थंडगार पन्हे. कैरीचे पन्हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कैऱ्या, गूळ आणि वेलची पूड. गुळाचे प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर डिपेंड राहील. तुम्हाला जितकं गोड लागेल तितकं तुम्ही गूळ यूज करू शकता. आता एका भांड्यात आपण गूळ टाकून घेणार आहोत. आणि त्यात आपण पाणी टाकून तो विरघळवून घेणार आहोत. गूळ आपण विरघळायला ठेवलेला आहे. आता एका बाजूला आपण कैऱ्या उकडवून घेऊया. कैऱ्या आपल्या उकळत आहेत. तुम्ही पाहू शकता कैऱ्यांचा रंग बदललेला आहे. त्यांना 5 ते 10 मिनिटं आता अजून आपण उकळू देणार आहोत. आपल्या कैऱ्या आता शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता दाबल्यानंतर त्या दाबल्या जातात. आता ह्या थंड झाल्यानंतर आपण ह्याचा गर काढून घेणार आहोत आणि तो या गुळाच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. हे आपलं गुळाचं पाणी आहे आणि आपल्या ह्या कैऱ्या उकडल्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्या कैऱ्यांचा गर काढणार आहोत. आपण कैरीचा गर काढून घेतलेला आहे. आपण गुळाचे पन्हे बनवत आहोत. गुळाचे पन्हे हे उन्हाळ्यात खूप चांगले असते. त्याच्याने ऊन लागत नाही आणि शक्यतो गुळच वापरा पन्हे करताना. साखरेचा वापर करू नका. आता आपण ह्यामध्ये ग्राइंडर फिरवणार आहोत. कोणी कोणी रवीने सुद्धा घोटून घेते. जर तुमच्याकडे ग्राइंडर नसेल तर तुम्ही रवीने घोटू शकता. आणि पाणी एकदम एकजीव झालेलं आहे. थोडं घट्ट आहे तर यात आपण आता पाणी टाकणार आहोत. अजूनही पातळ आपण करू शकतो. यात मी वेलची पूड टाकत आहे. आता थोडी वेलची पूडने जरा छान चव येते. उन्हाळ्यासाठी हे पेय एकदम उत्तम असतं. अशा प्रकारे आपले कैरीचे पन्हे तयार झाले आहे. अशा प्रकारे आपले कच्च्या कैरीचे थंडगार पन्हे रेडी आहे. दर्शक हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्हाला काही सजेशन असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बाय, स्टे ट्यून्ड.